नमस्कार, GNW न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत। नाशिक शहरातील सातपूर महाभीम महोत्सव 2021 समितीची पत्रकार परिषद संपन्न। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आज सातपूर शहरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यंदाची भीम जयंती ही संपूर्ण सातपूर शहर मिळून एकच करण्यात येणार असल्याचे भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। या भीम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी मोहन आढांगळे तसेच उपाध्यक्षपदी निलेश भंदुरे तर कार्याध्यक्षपदी योगेश गांगुर्डे खजिनदारपदी अरुण काळे यांची भीम जन्मोत्सव समिती 2021 वतीने निवड करण्यात आली आहे। दरम्यान भीम जन्मोत्सव समितीच्या वतीने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत ही जयंती साजरी होणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले। दरम्यान या पत्रकार परिषदेत प्रसंगी समितीचे अध्यक्ष मोहन आढांगळे, कार्याध्यक्ष योगेश गांगुर्डे, उपाध्यक्ष निलेश भंदुरे, खजिनदार अरुण काळे तसेच सातपूर प्रभाग सभापती रवींद्र धिवरे, रवी काळे, नंदकुमार जाधव, बजरंग शिंदे, गणेश गांगुर्डे, बिपिन कटारे, राहुल पटेकर आदीसह महोत्सव समितीच्या पदाधिकारी उपस्थित होते। प्रथमतः सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो। आज सातपूर परिसरामध्ये जो भीमोत्सव साजरा करण्यासाठी जी समिती तयार झालेली आहे आणि त्यासाठी सातपूर प्रभागातील सर्व भीमसैनिक असतील, सर्व बहुजन बांधव असतील यांनी मला जो अध्यक्षस्थानी संधी देऊन जे माझा गौरव केला त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने सर्वांचे आभार मानतो। व तसेच आपण या ठिकाणी जो भीमोत्सव साजरा करणार आहोत तर तो बाबासाहेबांचा विचाराचा भीमोत्सव असणार आहे। त्यामध्ये कोणत्याही पद्धतीने पावती पुस्तक किंवा असं फाडण्याचं आपण नियोजित नाही आहे। यामध्ये आपण 200 सभासदांची एक कमिटी तयार केलेली आहे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून जो निधी गोळा होणार आहे त्या माध्यमातून हा भीमोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे। तसेच या ठिकाणी माझ्या सोबतीला माझे लहान बंधू योगेश भाऊ असतील, आपले निलेश भाऊ असतील, हे पण माझ्यासोबत आहेत। आणि हा जो उत्सव आहे हा सर्व सातपूर शहरातील सर्व भीम बांधव असेल, बहुजन बांधव असतील यांनी सर्वांनी मिळून हा भीमोत्सव साजरा करायचा आहे आणि आम्हाला जास्तीत जास्त सहकार्य करायचं आहे। आणि जास्तीत जास्त संख्येने ज्यावेळेस आपण ह्या प्रोग्रामची रूपरेषा आपल्यापर्यंत लवकरात लवकर मांडू आणि त्या रूपरेषेची साठी सर्वांनी जास्तीत जास्त योगदान करून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून ही जी बाबासाहेबांची विचारांची जयंती आहे ही जास्तीत जास्त पद्धतीने कशी यशस्वी होईल यासाठी सर्वांनी आम्हाला साथ द्यायची आहे। बस जय भीम, जय बुद्ध, जय भारत। नमस्कार। 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती म्हणून समस्त देश साजरा करतो। या जयंतीनिमित्त सातपूर परिसरामध्ये सर्व सातपूरकरांनी एक निर्णय घेतला की जयंती सार्वजनिक म्हणून आपल्याला साजरी करायची आहे। पण ती जयंती साजरी करत असताना कुठल्याही प्रकारची मिरवणूक किंवा कुठल्याही प्रकारचा वाजागाजाचा कार्यक्रम राहणार नाही। खरं तर ह्या जयंतीनिमित्त आम्ही 3 दिवसाचं प्रबोधन घेणार आहे। या प्रबोधनामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये किती संघर्षांचा सामना केलेला आहे, एक सर्वसाधारण कुटुंबातून जगाच्या इतिहासावर सुवर्णाक्षरात आपलं नाव ज्यांनी कोरलेलं आहे याची सर्व माहिती आपण या कार्यक्रमातून जनतेला देणार आहे। या कार्यक्रमानिमित्त सातपूर विभागाने मिळून एक समिती स्थापन केलेली आहे। त्या समितीचे कार्याध्यक्षपद आमचे छोटे बंधू योगेशजी गांगुडे, त्याचप्रमाणे आमचे बंधू अध्यक्षपदी मोहन आढांगळे, माझी पण उपाध्यक्षपदी म्हणून नियुक्ती केली, त्याचबरोबर आमच्या सातपूरचे सामाजिक कार्यकर्ते अरुणभाऊ काळे यांची खजिनदारपदी निवड झाली। हा कार्यक्रम करत असताना कुठल्याही प्रकारची वर्गणी किंवा कुठल्याही प्रकारची पावती आम्ही फाडणार नाही। लोकसहभागातून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्या जनतेतून
आम्ही हा निधी जमा करणार आहे आणि या निधीच्या संकल्पनेतून आम्ही तो प्रबोधनाचा कार्यक्रम घेणार आहे। आता आपल्या सर्वांना माहिती आहे की हा जो काळ आहे हा कोरोना काळ आहे। गेल्या 1-1.5 वर्षापासून फक्त भारत देश नाही तर पूर्ण जग कोरोनाने त्रस्त झालेलं आहे। पण नक्कीच केंद्र सरकार राज्य सरकार ज्या पण अटी नियम व शर्ती घालतील त्याचा पूर्णपणे कटेकोट पालन करून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे आणि या कार्यक्रमाला एक चांगली दिशा देणार आहे, जेणेकरून सातपूरकरांनी हा जो कार्यक्रम केलेला आहे हा फक्त जिल्हा किंवा महाराष्ट्र नाही तर पूर्ण देशभर एक लोकांना चांगलं उदाहरण म्हणून याची नक्कीच लोक दखल घेतील। एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भी। सर्व महापुरुषांना पहिले थोडं अभिवादन। आज सातपूर शहरामध्ये ऐतिहासिक अशी भीमोत्सव जयंती साजरी होत आहे का। सर्व जाती धर्मांचे लोक एकत्रित येऊन सर्व दलित संघटना वगैरे सर्व संघटना एकत्रित येऊन हा भीमोत्सव एकत्रित करण्यात येत आहे। कार्यक्रमाचे आमचे अध्यक्ष आमचे मोठे भाऊ मोहन भाऊ आडांगळे यांची निवड सर्व कमिटीच्या विचारांनी झालेली आहे। त्याच्यात माझे कार्याध्यक्षपद माझी निवड झालेली आहे। तसेच आमचे बंधू निलेश भाऊ बंधुरे यांची उपाध्यक्षपदी व अरुण भाऊ काळे यांची खजिनदारपदी अशी कमिटीने निवड केलेली आहे। तरी ह्या सातपूर शहराच्या इतिहासात पहिल्यांदा ही जयंती होती तर इथून पुढे पण अशीच सर्व संघटना सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन सर्व समाज एकत्रित येऊन ह्या सातपूर शहरात इथून पुढं पण एकच जयंती होणार सातपूर शहरामध्ये। आणि आम्ही कुठल्याही पावती बुक वगैरे असे कुठल्याही पावती फाडण्याचा कार्यक्रम ठेवलेला नाही। आम्ही सर्व जे 200 ते 300 सभासद आहे त्यांच्याकडनं जे सहखुशीने होईल असे आम्ही कार्यक्रमाच्या स्वरूपाचं नियोजन केलेलं आहे। सर्व समाज बांधवांनी विचार केला की आपल्याला जयंती साजरी करायची आणि त्यामध्ये कार्यकारिणी महत्त्वाची होती। ते कार्यकारिणीसाठी आम्ही चेहरा शोधत होतो की तो कुठल्याही राजकारणाशी संबंधित नको आहे। म्हणून आम्ही समाजभूषण आदरणीय मोहनभाऊ आडांगळे यांचं नाव सर्वांनी सुचवलं आणि आम्ही त्या गोष्टीला होकार दिला की धम्माचं काम करणारा माणूस आहे आणि समाजाची जाण असला पाहिजे कारण कोणाचं मन दुखलं नाही गेलं पाहिजे अशा पद्धतीने मोहन आडांगळे अध्यक्ष झाले। आणि त्या पाठोपाठ कार्याध्यक्ष म्हणून आमचे बंधू आदरणीय योगीजी गांगुर्डे आमचे ओबीसी चेहरा म्हणून आमचे उपाध्यक्ष निलेशजी भंधुरे आणि बाबासाहेबांनी छत्रपती फुलेशाह आंबेडकर चळवळीतले तनमनधनाने समाजाचं काम करणारे माझे मित्र खजिनदार म्हणून अरुणजी काळे यांची निवड केली। छत्रपती शिवराय महाराज की जय। राम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय। महात्मा फुलेंचा जय। लोकशाही अण्णाभाऊ बोलो जय 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 जय